बाजार समितीत कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली असून प्रति क्विंटल कांद्याचे दर 4000वरून 1500 रुपयांवर आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्रीतून मोठी उलाढाल होत आहे. गेल्या 2 महिन्यांपूर्वी कांद्याला विक्रमी अर्थात 5000 रुपये असा दर मिळाला होता, परंतु गेल्या 2 ते 3 दिवसांपासून कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. प्रति किलो 5 रुपयापासून 12 रुपयापर्यंत कांद्याचे भाव आले असून बाजारात 350 ते 400 ट्रक कांद्याची आवक झाली आहे. दरम्यान मोठ्या प्रमाणात झालेली आवक आणि दर्जा यामुळेच ही घसरण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान कांद्याच्या दरात झालेल्या या मोठ्या घसरणीबाबत व्यापारी केदार उंबरजे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली. आज कांद्याची आवक 350 ते 400 गाड्याची कांद्याची आवक झालेली आहे. सकाळी 10 वाजता कांद्याची निलाव सुरुवात झाल्यावर 800 पासून ते 1100 रुपये विकले. परत अर्धा तासाने या ठिकाणी कांद्याचे भाव फार कमी झाले. 500 रुपयापासून ते 800-900 रुपयापर्यंत कांद्याचे भाव झालेले आहे. आवक वाढलेली आहे. पुण्याला मार्केटला आवक 200-250 गाडी आहे. हैदराबादला 200-250 गाडी आहे. सोलापूरला 400 गाडी आहे. प्रत्येक राज्यामध्ये कांद्याची आवक वाढल्यामुळे कांद्याचे दर फार मोठ्या प्रमाणामध्ये घसरण झालेली आहे. ऐन उन्हाळ्यात कांद्याच्या दरातील ही घसरण बळीराजाला मोठा घाम फोडणारी ठरत असून सुमारे 5000वरून 1500 रुपयांवर कांद्याचे दर आल्यानं बळीराजामधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.